पुण्यामधील एका अपघातामुळे आता 3 पिढ्या तुरुंगामध्ये गेल्या आहेत. वडील आजोबा तुरुंगात गेले तर अल्पवयीन वेदांत बाल सुधार गृहामध्ये आहे. ही 3 दृश्य आपण बघतो आहोत. अपघात 1, मात्र यामध्ये एकाच घरामधील 3 पिढ्या आता जेलमध्ये आहेत. चालकाचं अपहरण केल्याप्रकरणी आजोबा तुरुंगामध्ये आहेत. मुलाकडनं अपघात घडला म्हणून बेजबाबदार वर्तन झाल्याप्रकरणी वडील तुरुंगामध्ये आहेत. तर ज्यानं अपघात केला तो अल्पवयीन वेदांत हा बाल सुधार गृहामध्ये आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणी मुलगा वेदांत अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल यांना अटक झाली होती. आता या प्रकरणामध्ये वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चालकाचं अपहरण करून त्याला गुन्हा स्वतःवरती घेण्याची सक्ती केल्याच्या कारणावरनं 3:30 दरम्यान अटक करण्यात आली आहे. गुन्हा स्वतःवरती घेण्यासाठी चालकावरती जबरदस्ती केल्याचा आरोप आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरती आहे. आधी चालकाला आमिष दाखवलं, नंतर धमकावलं अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. कार चालकाला सुरेंद्र अग्रवाल यांनी 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवलं होतं अशी माहिती देखील पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं 3:00 दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आहे. नातवाला वाचवण्यासाठी आधी चालकाचं अपहरण करण्यात आलं, मग गुन्हा स्वतःवरती घेण्यासाठी चालकाला 2 दिवस घरामध्ये डांबून ठेवण्यात आलं. आमिष दाखवून त्यानंतर धमकावून गुन्हा स्वतःवरती घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर त्याचा मोबाईल देखील काढून घेण्यात आला. दरम्यान सुटकेसाठी पत्नीला चालकाकडनं संपर्क करण्यात आला आणि मग पत्नीनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी चालकाची सुटका केली आणि मग तपासाच्या दरम्यान चालकानं दिलेल्या जबाबामधनं हे सर्व धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांचे अंगावर या केसची जबाबदारी घ्यावी. इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयानमध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते. रात्री 11 वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि यांना त्यांचे घरी डांबून ठेवला. त्यांना कोणाशीही बोलायचे नाही, कुठेही जायचे नाही, आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची, अशा प्रकारचे आरोपी त्यांच्यावर दबाव टाकत होता. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.